नमस्कार मुलांनो, या धड्यात आपण विविध आकारातून तयार झालेल्या टाइलिंगच्या नमुन्याविषयी शिकूयात. अप्पू आपल्या वाढदिवसासाठी बदक काकांच्या दुकानात शर्ट विकत घ्यायला आला आहे. काका त्याला विविध डिझाईनचे शर्ट दाखवत आहेत. हे पहा, हे सारे शर्ट किती सुंदर आहेत ना. मुलांनो, तुम्हाला या शर्टांच्या डिझाईन मध्ये काही विशेष आढळले का? हो, तर इथे या डिझाईन्स मध्ये आकारांची वारंवार पुनरावृत्ती होते आहे. ह्याला आपण काय म्हणतो? अगदी बरोबर, ह्याला आपण नमुना पॅटर्न असे म्हणतो. अप्पूला पिवळ्या फुलांनी तयार झालेल्या नमुन्याचा शर्ट खूप आवडला. त्याने काकांकडून तो शर्ट घेतला आणि मग आपल्या घराकडे निघाला. जेव्हा अप्पू आपला शर्ट घेऊन घरी जात होता, तेव्हा त्याला रस्त्यात फरशीवर याच तऱ्हेने टाइल्सनी तयार झालेला नमुना दिसला. अप्पू विचारात पडला की तो नमुना कसा तयार झाला असेल. शेरखान तेव्हा तिथूनच आपल्या घरी चालला होता. अप्पूने शेरखानला विचारले की फरशीवर तो नमुना कसा तयार केला असेल हे तो सांगू शकेल का. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का की फरशीचे हे नमुने कसे तयार केले जातात? नाही, या शेरखान कडून शिका. शेरखानने अप्पूला सांगितले की हे तर खूपच सोपे आहे. फरशीवर टाइल्सना अशा पद्धतीने जोडले जाते की कुठेच रिकामी जागा न सोडता ते एकमेकांशी जोडले जातील. मुलांनो, असे करणे शक्य आहे. ह्या इथे फरशीवरील नमुन्याची एक टाइल पाहूयात. फरशीचा नमुना तयार करण्यासाठी आपण ह्या टाइल्सना कसे जोडू शकतो? होय, आपण टाइल अशा प्रकारे आडवी ठेवू, मग उभी ठेवू, पुन्हा आडवी, अशा प्रकारे हा नमुना तयार करू शकतो. अप्पूला टाइल्सने नमुना तयार करणे खूप आवडले. त्याने शेरखानना धन्यवाद दिले आणि बाजारातून आपल्या घराच्या फरशीवर सुंदर नमुना तयार करण्यासाठी काही वळणदार रेषा असलेल्या टाइल्स खरेदी केल्या. अप्पू घरी पोहोचला आणि उत्साहाने त्याने बाजारातून खरेदी केलेल्या टाइल्सने नमुना तयार करण्याचे प्रयत्न चालू केले. शेरखानने सांगितलेल्या प्रक्रियेनुसार त्याने खूप प्रयत्न केले, पण तरीही तो नमुना तयार होत नाही आहे. मुलांनो, तुम्ही या टाइल्सनी एक सुंदर डिझाईन तयार करून अप्पूला मदत करू शकाल का? तुमच्या डिझाईनमध्ये कुठे रिकामी जागा राहत नाही ना, इकडे लक्ष द्या. होय, आपण अशा प्रकारे अप्पूच्या टाइल्सचा उपयोग करून कुठेही रिकामी जागा न सोडता एक सुंदर डिझाईन तयार करू शकतो. अप्पू आपल्या नवीन फरशा पाहून इतका आनंदी आहे की तो आनंदाने नाचू लागला आहे. मुलांनो, या धड्यात आपण विविध आकारातून तयार झालेल्या टाइलिंगच्या नमुन्याविषयी शिकलो. पुढील धड्यात आपण ह्याची काही मजेदार उदाहरणे पाहूयात.